शिक्षण हा मुलांचा अधिकार आहे, मात्र साताऱ्यातील कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या परिसरातील गावातील मुलांना शिक्षणासाठी चक्क जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय. पाहूयात हा विशेष वृत्तांत. ही आहे शंकर भागोजी शेलार माध्यमिक शाळा, अंधारी कासगाव, जिल्हा सातारा. मात्र यातले काही विद्यार्थी चक्क जीवावर उदार होऊन विद्येची ज्योत तेवत ठेवत आहेत. कोयना धरण क्षेत्रातील कांदा टिकोर इथल्या शिरखंडी गावातील या मुलांच्या दिवसाची सुरुवात होते ती अशी. रोज सकाळी 8 वाजता शाळेत जाण्यासाठी त्यांना अशी कसरत करावी लागते. शिवसागर जलाशय त्यांना पार करावा लागतो, मात्र त्यासाठी कोणतेही सुरक्षेचे उपाय नाहीत. हा प्रवास एवढ्यावरच न थांबता पुढे जंगलातील पायवाट तुडवत अंधारी गाव गाठावं लागतं. मात्र जंगलातून जाताना नेहमीच इथल्या जंगली जनावरांचा धोका कायम असतो. खोडीतून म्हणजे अर्धातच पलीकडे यायला लागतो, मग तिथून शाळेत जायला चालत चालत जायला मग 2 तास लागतात. लाट असतात ते तेव्हा भीती वाटतेच आम्हाला. हो थोडंसं वाटतं, पण शिक्षणासाठी हे सगळं करावंच लागतं. 3 वर्ष झालं मी हे सगळं करते. अंधारी हे गाव देखील दुर्गम भागात आहे, त्यामुळे इथल्या शाळांमध्ये येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अशा प्रकारे जीव धोक्यात घालून रोजचा प्रवास करावा लागतो. अशा दुर्गम भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय करा अशी मागणी होते. मी फनीमधून चालत येते आणि जास्त म्हणजे खिरकंडी येथून पण मुलं चालत येतात, म्हणजे स्वतः त्यांना नदी क्रॉस करावी लागते. ते होडीने स्वतः चालवत इथं येतात शिक्षणासाठी. कोयना धरण निर्माण झाल्यानंतर इथल्या विस्थापितांचं भिवंडी, ठाणे या भागात पुनर्वसन करण्यात आलं. मात्र ही जागा पसंत नसल्यामुळे आमच्याच जिल्ह्यात पुनर्वसन करावं अशी मागणी ग्रामस्थ अनेक वर्षांपासून करतायत. आमची मागणी अशी आहे की आमची पुनर्वसन सातारा जिल्ह्यात करावं, की आम्ही पावसात यातनं मुलाला होडीतनं घालवायला लागतं. पावसामध्ये वादळ जास्ती असतं, त्याच्यामुळं आणून घालावं लागतं यात, न्यावं लागतं यात, आणि इथून येऊन 5 किलोमीटर वर चालत जावं लागतं मुलाला शिक्षणासाठी. डिजिटल शाळांपासून विद्यार्थ्यांना टॅब देण्यापर्यंत अनेक अभिनव प्रयोग आज शिक्षण क्षेत्रात होताना दिसतायत. मात्र महाराष्ट्रात एक शाळा अशी पण आहे जिथं येणाऱ्या विद्यार्थ्यांना आजही संगणक आणि टॅबपेक्षा घराजवळ 4 भिंतीच्या शाळेची गरज आहे. तुषार तपासे, Z24 तास, सातारा.